नमस्कार, मी तृप्ती तुम्हा सर्वांचं पूर्णब्रह्म रसोईमध्ये खूप खूप स्वागत करते. आज आपण आपल्या किचनमध्ये मटकीची सुकी भाजी करायची आहे. तर यासाठी मी सुरुवातीला येथे 2 वाट्या मोड आलेली मटकी घेतलेली आहे. आपण ही मटकी स्वच्छ नीट करून घ्यायची आहे सुरुवातीला. आता मी कढई गरम करायला ठेवते आणि कढईमध्ये मी 2 टेबलस्पून तेल घालते आहे. आता आपलं तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण 1 टीस्पून मोहरी घालायची आहे. आपली मोहरी ही छान तडतडून द्यायची आहे आणि मग आपण याच्यामध्ये 1/2 टीस्पून जिरे घालायचे. येथे मी 1 मोठा कांदा चिरून घेतलेला आहे, तो घालते. आता आपण याच्यामध्ये येथे मी 7 ते 8 लसूण पाकळ्या ह्या बारीक चिरून घेतलेल्या आहेत, त्या घालूया. आता कांदा आणि लसूण हे छान गुलाबी रंगांवरती परतून घ्यायचं आहे. अगदी 2 ते 3 मिनटं आपण हे भाजून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये 7 ते 8 कढीपत्त्याचे पाने घालते. येथे मी 15 ते 20 शेंगदाणे घेतलेले आहेत, ते घालते. शेंगदाणे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता याच्यामध्ये 1 मोठा टोमॅटो मी चिरून घेतला आहे, तो घालते आहे. आणि हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आता हे सर्व एकत्र करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये 1/2 टीस्पून हळद घालायची आहे. 1 टीस्पून मी येथे लाल तिखट घालते आणि 2 टीस्पून मी येथे घरगुती काळा मसाला घालते. 1/2 टीस्पून मी याच्यामध्ये हिंग घालते आहे आणि 1 टीस्पून मी येथे मीठ घातलेलं आहे. मीठ आणि तिखट हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. आता हे सर्व व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपला टोमॅटो हा किती छान भाजून झालेला आहे. तो अगदी हे मिळून आलेलं आहे. आता याच्यामध्ये मी 1/2 फुलपात्र पाणी घालते. आता आपण हे एकत्र करून घ्यायचं आहे. याला छान 2 ते 3 उकळ्या येऊन द्यायचे आहेत, म्हणजे हे छान एकत्र म्हणजे एकजीव असं होतं. आता आपण याच्यामध्ये मोड आलेली मटकी घालूया. मटकीला मोड कसे आणायचे याचा व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, ती तुम्ही प्लीज चेक करा. आता आपण याच्यामध्ये मटकी घातल्यानंतर हे सर्व एकत्र करून घ्यायचं आहे. आणि आता आपण ह्याला 5 ते 6 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. याच्यावरती मी झाकण ठेवलेलं आहे आणि 5 ते 6 मिनटानंतर आपण बघूया आपली मटकी ही छान शिजलेली आहे का ते. आपण आता मटकी चेक करायची आहे शिजली आहे का ते. आपण ही मटकी 1 ते 2 मिनटं अजून वाफवून घ्यायची आहे. तुम्हाला जर ही मटकी शिजलेली नाही वाटली तर तुम्ही याच्यामध्ये अजून थोडंसं पाणी घालू शकता. अजून आपण 2 ते 3 मिनटं ही वाफवून घेऊयात. आता याच्यामध्ये मी कोथिंबीर घालते आहे आणि हे सर्व एकत्र करून घेते आहे. तुम्ही बघू शकता आपली मटकीची सुकी भाजी अगदी मस्त अशी तयार झालेली आहे. आहे की नाही खरंच मस्त अशी मटकीची भाजी. आता आपण ही सर्व करूयात. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल किंवा इतरही माझ्या रेसिपीज पाहायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सबस्क्राईबच्या शेजारील बेल आयकॉनही प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन ही येत राहील. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.